नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोतच, पण सुरुवातीला एक नजर केवळ 5 मिनिटात 25 घडामोडींवर। केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। स्मार्ट अंगणवाडी, माता बाल तसंच लसीकरण, पोस्को अंतर्गत न्यायालयीन प्रक्रिया आणि कार्यवाही यासह विविध विषयांवर यावेळी त्यांच्या चर्चा झाली। नगर आणि मुंबई पाठोपाठ नांदेडमध्ये सुद्धा राष्ट्रवादीला खिंडार पडले। नांदेडचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर पाटील पक्ष सोडणार आहेत ही घोषणा करण्याकरता त्यांनी समर्थकांचा मेळावाच घेतला आहे। गोरठेकर यांच्यासोबत नांदेड राष्ट्रवादीचे अन्य नेते सुद्धा पक्ष सोडणार असल्याचं कळत आहे। नवी मुंबईमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या 57 नगरसेवकांची बैठक होणार आहे। महापौर जयवंत सुतार यांनी ही बैठक बोलावली असून महापौर बंगल्यावर ही बैठक होती आहे। गणेश नाईक यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्यासंदर्भात या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। जयंत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात आणखीन काय चर्चा झाली ते अद्यापही अस्पष्ट आहे, मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मुंबईत नारायण राणेंची भेट घेतली आहे आणि ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलंय। नारायण राणे यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप वेळ दिलेली नाहीये। शरद पवार यांनी मात्र या सोहळ्याला वेळ दिली आहे आणि प्रस्तावना सुद्धा लिहिली आहे। मुख्यमंत्री युतीमध्ये मिठाचा खडा नको म्हणून राणेंना चार हात दूर ठेवत असल्याची चर्चा आहे, त्यामुळे मुख्यमंत्री वेळ देणार का हे महत्वाचं आहे। साताऱ्यात कास पठारावर आयोजित केलेल्या मोटार स्पीड रॅली स्पर्धेत शिवेंद्र राजे भोसले यांनी सहभाग घेतला। शिवेंद्र राजे भोसले यांच्या चित्तथरारक जिप्सी ड्रायव्हिंग सगळ्यांनाच पाहायला मिळाली आहे। या रॅलीमध्ये 200 स्पोर्ट्स कार चालक सहभागी झाले होते। कर्नाटकात मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांनी आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव जिंकलेला आहे। आवाजी मतदानाच्या जोरावर येदियुरप्पांनी हा विश्वासदर्शक ठराव जिंकला। कर्नाटकात सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर बी एस येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्री म्हणून शुक्रवारी शपथ घेतली होती। काडे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। हजारो पोलिसांसंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे। हजारो शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे आणि अर्थातच मोठी कारवाई करत अनेकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे। पुण्यातल्या भोसरीमध्ये आईनंच मुलांना मारून टाकून स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या मुलींवर बलात्कार झाल्याचं उघड झालंय। अत्याचाराला कंटाळून मुलांना मारून टाकून आईनं आत्महत्या केल्याचं आता समोर येत आहे। विक्रोळी घाटकोपर दरम्यान एलबीएस मार्गावर असलेल्या महापालिकेच्या उघड्या मेनहोल मधून पडून एका व्यक्तीचा वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। प्रदीप कामदार असं या मेनहोल मधून वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव आहे। राष्ट्रभूषण चौक खडकमाळ आळी इथं जुन्या वाड्याचा काही भाग पडलाय। पुणे मनपा आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन व्यवस्था पोहोचून रेस्क्यू पूर्ण करण्यात आलाय। या वाड्यातील सगळे नागरिक सुखरूप आहेत। गोरपडे पेठेतील ही घटना आहे। घाटकोपरमध्ये काल रात्री मित्रानंच मित्राची हत्या केल्याचा प्रकार घडलाय। पंतनगरमध्ये मित्राचा वाढदिवस साजरा करण्याकरता मित्रांमध्ये वाद झाला, त्यानंतर 6 ते 7 जणांनी मिळून त्या मुलाची हत्या केली आहे। दरम्यान पूर्व वैमनस्यातून हत्या केल्याचा प्राथमिक पोलिसांनी अंदाज व्यक्त केलाय। सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातील माणगाव आंबेरी पूल पाण्याखाली गेलाय आणि यामुळे 27 गावांचा कुडाळशी संपर्क तुटलाय। सह्याद्रीच्या पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे या पुलावरून पाणी जात आहे। पुलाची उंची वाढवण्याची गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ मागणी करत आहेत, मात्र अद्यापही ही मागणी पूर्ण होऊ शकत नाहीये, त्यामुळे पावसाळ्यात इथलं जनजीवन वारंवार विस्कळीत होत आहे। गडचिरोली दक्षिण जिल्ह्यामध्ये दक्षिण परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडलाय। 100 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटलाय। एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा या चारही तालुक्यांना जिल्हा मुख्यालय जोडणाऱ्या राज्य मार्गावरील चौटमपल्ली याजवळ पूल पाण्याखाली गेल्यानं 4 पूल जवळपास तालुक्यांचा जिल्ह्याशी संपर्क तुटत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा या गावाला पावसानं चांगलं झोडपून काढलं। इथल्या अनेक घरांमध्ये चौकातील दुकानात पाणी सुद्धा शिरलं, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। रात्रीपासून संततधार सुरू आहे, पण धाबा इथं सकाळी मुसळधार बरसल्यानं घर, रस्ते, नाला जलमय झाले।
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल दुपारनंतर अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजाला दिलासा मिळालाय. चिखलदरा आणि धारणी तालुक्यात सर्वात जास्त पावसाची नोंद 2 दिवसात करण्यात आली. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 1 तासापासून पावसाचा जोर वाढला असून पावसासोबत जोरदार वारा सुद्धा आहे आणि त्यामुळे परिसरात जलमय वातावरण पाहायला मिळत आहे. डहाणू कासा विक्रमगड जवार मोखाडा भागामध्ये पावसाची जोरदार बैठक. मनमाड शहर परिसरामध्ये रात्रीपासून पावसाची रिपरिप आहे. शहरातील जनजीवन विस्कळीत आहे. पावसामुळे माना टाकलेल्या पिकांना मात्र संजीवनी मिळणार आहे तर दुबार पेणीचं संकट घोंगावत असलेल्या बळीराजांना सुद्धा सुटकेचा निश्वास बळीराजा सोडत असल्याचं दिसतंय. जोरदार पावसाची प्रतीक्षा अद्यापही मात्र कायम आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या टेक्सा चिखलदरा आणि बऱ्हाणपूर इथं 261 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला तर रविवारी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 78 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. गणनदीच्या पात्रालगत असलेल्या गावांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. पावसामुळे माखणजन बाजारपेठ सर्वत्र पाणीच पाणी अशी परिस्थिती. नाशिक शहर आणि परिसरात काल मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहते. गोदावरीच्या या वाढत्या पाण्याच्या पाणी पातळीनं नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यानं सुद्धा रौद्ररूप धारण केलंय आणि हा धबधबा आता ओसंडून वाहतो. लातूरमध्ये पावसासाठी मुस्लिम बांधवांनी अल्लाकडे साकडं घातलंय. लातूरसह मराठवाड्यात पाऊस व्हावा याकरता मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे आझम खान यांनी लोकसभेत 2 वेळा माफी मागितली. अध्यक्षांच्या भावना दुखावण्याचा यामागे माझा अजिबात हेतू नव्हता. तरीही माझ्याकडून काही चूक झाली आहे असं त्यांना वाटत असेल तर मी त्याबद्दल क्षमा मागतो असं आझम खान यांनी म्हटलंय. आझम खान यांनी माझाच नाही तर देशातील स्त्री पुरुषांचा अपमान केलाय असं रमादेवी यांनी म्हटलं होतं.